पिता पुत्राणि पवित्रात्मयांच्या नावे आमेन. तुमा सर्वांस शांती लाभो आणि तुम्हाला सुधा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगाईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. पावना
jaga papa hari prathana svikari anathanchi vaisala pitya cha uzavyahatashi tuje avinashi dayakari parama pitya cha vase aishvaryatam parama pavitratmyasaham parama pavitra tuje prabhu vara tuje ekatura yeshu krista parama ishala swargata gaurava sajanana deva shanti devo. Apan prarthana karuya. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी शुभवर्तमानाशी विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. सामान्य काळातील 15वा रविवार पहिलं वाचन यशयाच्या पुस्तकातून घेतलेले. परमेश्वर असे म्हणतो, पहा पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून पृथ्वीला सफळ आणि हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. माझ्या मुखातून निघणारे वचन माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून आणि ज्या कार्याकरिता मी माझे वचन पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. आपला प्रतिसाद असेल, काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. काही बी जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. तू पृथ्वीचा समाचार घेऊन पृथ्वी भिजवली आहेस. तू पृथ्वीला फाल फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. आपला प्रतिसाद, काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. नांगरलेल्या जमिनीला तू भरपूर पाणी देतोस. त्या जमिनीचे उंचवटे सपाट करतोस. त्या जमिनीला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. त्या जमिनीत उगवलेले अंकुर सफळ करतोस. आपला प्रतिसाद, काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत. रानातील कुरणेही समृद्ध होतात. आपला प्रतिसाद, काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. डोंगरांना उल्हासाने वेस्टर्न पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत. खोरी ही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत. सर्व खोरी मोठ्यांनी
जय जयकार करतात आणि गातात. आपला प्रतिसाद काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. संत पॉलने रोमकरास पाठविलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो, कारण सृष्टी देवाच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठतेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आप खुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करण्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कळणत आहे आणि वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या तारणाची वाट पाहत असता आपल्या ठाई कळणत आहो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. Alleluia, 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 Alleluia. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि माझी मेंढरे माझ्या मागे येतात. Alleluia, 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 Alleluia. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तय कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे थवेच्या थवे येशूजवळ आले. म्हणून येशू मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग येशूने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. येशू म्हणाला, पहा पेरणी करणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरणी करणारा पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही बी खडकावर पडले, तेथे त्या बियास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही बी काटेरी झाडांमध्ये पडले पण काटेरी झाडांनी वाढून त्या बियाची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले मग त्याचे कोठे 100 पट कोठे 60 पट तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. मग शिष्य येशूजवळ येऊन येशूला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? येशूने शिष्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या
राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्या लोकांच्या थव्याला दिलेलं नाही, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्या कोणाकडे आहे त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल। ह्यास्तव मी त्या लोकांबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते लोक पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजत नाही। यशया संदेष्टाचा संदेश ह्या लोकांविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पाहाल तर खरे पण तुम्हाला दिसणारच नाही, कारण या लोकांचे अंतकरण जड झाले आहे। ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरं करू नये। पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, तुमचे डोळे पाहत आहेत, आणि धन्य तुमचे कान, कारण ते तुमचे कान ऐकत आहेत। मी तुम्हास खचित सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पहावयास पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पहावयास मिळाले नाही, आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही। आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट सैतान येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते बी हिरावून घेतो। वाटेवर पेरलेला तो हा माणूस आहे, खडकाळीवर पेरलेला तो हा माणूस आहे की तो वचन ऐकतो आणि ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो माणूस थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले की किंवा त्याचा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो। काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो माणूस की जो वचन ऐकतो परंतु संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो माणूस निष्फळ होतो। चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा माणूस आहे की तो माणूस वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो, मग कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो। प्रभूचे हे शुभवर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। आपल्या लक्षात आलं माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या प्रभू शब्द आपण जो ऐकला त्याचा मुख्य विषय म्हणजे कशासाठी आहे हा प्रभू शब्द। मिसेच्या सुरुवातीला आपण म्हणतो की मिसा एकच आहे, तरी त्याचे दोन भाग आणि जणू काही अर्धी मिसा ही प्रभू शब्द विधीवर केंद्रित असते आणि दुसरी अर्धी मिसा ही प्रभू शरीरावर रक्तावर केंद्रित असते। मिसा एकच आहे, प्रभू ख्रिस्त एकच आहे, तो वचन देणारा, तो परमेश्वर पित्याचा शब्द, एकमेव शब्द, जिवंत शब्द, आणि त्याचं शरीर
त्याचा रक्त म्हणजे त्याचं जीवन आमचं पोषण. पहिला मुद्दा, ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे एक मोठं आव्हान आहे. कधी परमेश्वराच्या शब्दाला जागून जीवन जगणे फार अवघड वाटते, सर्वांना, मला पण. परमेश्वराला ते ठाऊक आहे की ख्रिस्ती जीवन हे सोपं नाही, म्हणून आपणाला प्रोत्साहन, एनकरेजमेंट देण्यासाठी प्रभू येशू आजचा हा प्रभू शब्द बी पेरणाऱ्याचा दाखला सांगून आम्हाला पटवून देतात की प्रभू शब्दाचं आमच्या जीवनातील महत्त्व काय आहे. आपण ऐकलेला देवाचा शब्द आपण आपल्या आचरणाद्वारे इतरांसमोर घोषित करायचा असतो. ह्या कानातून ऐकायचा, ह्या कानातून सोडून द्यायचा असं नाही. आलेला शब्द अंतःकरणात उतरवायचा, आपल्या जीवनाचा भाग करायचा, म्हणजे आपली प्रत्येक कृती, मग आपला प्रत्येक शब्द, मग आपला प्रत्येक विचार हा प्रभू शब्दांनी भरलेला समृद्ध असा. माझी कृती समृद्ध, माझा शब्द समृद्ध, माझा विचार समृद्ध, माझं जीवन समृद्ध असं असायला पाहिजे. हे वाटकं तितकं सोपं नाही. इट इज नॉट अन इझी थिंग. म्हणून प्रोत्साहनाची थाप आपल्या पाठीवर मारून जणू काही प्रत्येक आपल्या ख्रिस्ती माणसावर, तुम्ही जमलेले सगळे, आपला ख्रिस्ती जीवन जगण्याचा उत्साह वाढवत असतो. दुसरा मुद्दा, पेरणारा परमेश्वर पेरतो तो परमेश्वर, आणि पेरलेला शब्द म्हणजे परमेश्वर प्रेरित असलेलं बियाणं. शेतकऱ्याच्या जीवनातील एक सुंदर असं साधं सोपं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर प्रभू ख्रिस्त मांडतात. आपण जमीन पेरणारा परमेश्वर आणि पेरलेलं ते बियाणं. आता ही जमीन कशी आहे, म्हणजे मी, ती, तो, ते सगळे. जमीन कशी आहे त्यावर बरंच काही अवलंबून आहे. पेरणारा चांगलं बी पेरील आणि पेरतो, परंतु जमीन ते बी स्वीकारेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने पेरलेला त्याचा शब्द म्हणजे बियाणं रुजण्यास, वाढण्यास आणि 100 पट फळ देण्यास समर्थ आहे ह्याची खात्री परमेश्वर स्वतः देतो. नीट ऐका पहिलं वाचन वाचून बघा परत. बियाणं उत्तम दर्जाचं आहे, परमेश्वर पेरतो ते बियाणं अस्सल उत्तम दर्जाचं आहे, आणि पेरणारा सुद्धा परमेश्वर स्वयंसिद्ध आणि कुशल आहे. चूक पेरणाऱ्याची नसणार, चूक बियाण्याची नसणार. बघा ना, त्याच्या एका शब्दाने सृष्टीची आणि त्या सृष्टीमध्ये जगणाऱ्यांची निर्मिती झाली हा पुरावा आहे. म्हणून साजेशी तयार केलेली योग्य जमीन परमेश्वराला त्या पेरणाऱ्याला मिळाली पाहिजे. साजेशी, योग्य, मशागत केलेली, भुसभुशीत अशी जमीन, राब वगैरे होऊन चांगली मशागत केलेली, कॅटकिझम शिकलेला आहे, घरामध्ये चांगले संस्कार झालेले आहेत, शाळेमध्ये पण सगळ्या बाबतीमध्ये जमीन सुंदर आहे, म्हणून पेरणारा पेरतो तेव्हा 100 पट बी येण्याची शक्यता आहे. बियाणे जमिनीने स्वीकारले पाहिजे.
बियाणे जमिनीने स्वीकारले पाहिजे, बियाणे जमिनीने जिरवले पाहिजे, पचवले पाहिजे. हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जमीन, परमेश्वराचं बियाणं आणि पेरणारा सुद्धा परमेश्वर, पण जमीन स्वीकारणारी पाहिजे, जिरवणारी पाहिजे, पचवणारी पाहिजे. म्हणजे संभवनीय आणि शक्यता दर्शक पीक जोमाने होऊ शकते. तिसरा मुद्दा, प्रभू शब्द स्वीकारून आपापल्या प्रत्येकीच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तसे आचरण करण्यासाठी पॉसिबिलिटीज, पॉसिबिलिटीज शक्यता, पण त्याचबरोबर डिफिकल्टीज अडचणी भरपूर असू शकतात. आणि प्रभू जाणून आपल्याला हे सांगत आहे, त्याला माहिती आहे की जितकी पॉसिबिलिटी आहे 100 पट पीक देण्याची प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची, तेवढ्याच डिफिकल्टीज, तेवढ्याच अडचणी आहेत, असू शकतात. प्रभू येशू शक्यता आणि अडचणी फोड करून स्पष्टपणे आपणापुढे मांडतात. प्रभू शब्द कृतीत उतरविण्याचे म्हणजे प्रतिसाद देण्याचे, रिस्पॉन्स फ्रॉम आवर साईड. व्हॉट इज द रिस्पॉन्स टू द वर्ड ऑफ गॉड ऑन आवर साईड, फ्रॉम आवर साईड. चार प्रकारांचा प्रभू उल्लेख करतात. आपण ऐकलं, चार प्रकारांचा उल्लेख करतात. पहिला प्रकार आहे तो समजून घेण्याचा कंटाळा करणारे, कंटाळा करायचा, दुर्लक्ष करायचं, उदासीन राहायचं, काही ऐकतच नाहीत, जणू काही त्याची काय आम्हाला गरज नाही. ते जाऊ दे, ते फादर बोलतात, त्यांची मिसा करतात, त्याच्यामध्ये ते येते नाही. पहिला प्रकार जो आहे, काहीच बी येत नाही, बियाणं रुजत पण नाही, समजून घेण्याचा कंटाळा. शब्द कानावर पडतो, आम्ही जणू काही कान झाकून ठेवलेले आहेत. दुसरा प्रकार, चिकाटी धरण्याची हयगय, चिकाटी धरण्याची हयगय, उथळ सुपरफिशियल जीवन, हा दुसरा प्रकार. कसं बी वाढणार, पेरणारा काय करणार. तिसरा प्रकार, चिंता आणि अहिक गोष्टींचा मोह. भलत्याच चिंता आमच्या मनामध्ये असतात. संसार चटके देणारा आहे. टू मेक बोथ एंड्स मीट इज नॉट द इझिएस्ट थिंग इन लाईफ. यस, वी नो, गॉड नोज इट बेटर. परंतु अहिक गोष्टींचे मोह पण येतात. आणि चौथा प्रकार, वचन ऐकून सर्व परिस्थितीवर मात करून भरघोस पीक देणारी अशी जमीन, पीक देणारी असे ख्रिस्ती माणसं. समारोप करून सांगतो, मला वाटते की आपल्यापैकी मेजॉरिटी पीपल, आपल्यापैकी मेजॉरिटी ऑफ ख्रिश्चन्स, मी वसईबद्दल बोलतो, म्हणजे आपल्या वसई धर्म प्रांताविषयी, आपले 9 तालुके वसई धर्म प्रांतात असलेले, समाविष्ट झालेले, त्या लोकांविषयी मी बोलतो. सर्वसाधारणपणे जगात काय दिसते बघा तुम्ही, आपले डोळे कान उघडे आहेत. सर्वसाधारणपणे मेजॉरिटी आपण वचन ऐकतो, तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास, त्या वचनास आपल्या जमिनीमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये मूळ नसल्या कारणाने ते थोडाच वेळ टिकतात. बियाणे रुजताना मूळ धरले पाहिजे, रूट्स. द सीड मस्ट बी रूटेड इन टू द ग्राउंड, वेल रूटेड, देन द प्लांट, द ट्री ग्रोज, ग्रोज अँड गिव्स
100% fruits, if not 60%. आज जगाला मूळ धरलेल्या ख्रिस्तींची गरज आहे. उदाहरणार्थ पोप फ्रान्सिस पोलंडमधील त्यांना एका भेटलेल्या कॉलेज विद्यार्थ्याची गोष्ट सांगतात. त्यांना अक्षरशः भेटला फॉर वर्ल्ड यूथ डे. यूथ फ्रॉम अराउंड द वर्ल्ड हॅड कम टू पोलंड. आणि एका विद्यार्थ्याने पोपना प्रश्न विचारला, पोप महोदय आजकाल सगळे नावाला ख्रिस्ती आहेत, माझ्या देशात पण तसेच नावाला फक्त ख्रिस्ती, पण मी चांगला ख्रिस्ती आहे आणि मी ख्रिस्ती कसा असावा हे माझ्या कॉलेजमध्ये माझ्या फ्रेंड्सना माझ्या संपर्कात येणाऱ्यांना खूप पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पोलंड म्हणजे जवळजवळ 100% कॅथलिक नावाला, 100% कॅथलिक नावाला. आणि हा सांगतो मी ख्रिस्ती कसा असायला पाहिजे पटवून देण्याचा प्रयत्न करतो, कोणीच माझं ऐकत नाही हो पोप महोदय. हा पोप हा विद्यार्थी पोपना सांगतो. आणि मग तो पोपना प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा ना पोप महोदय मी कसं समजून द्यायचं यांना, पटवून कसं द्यायचं यांना. पोपचं उत्तर बघा काय म्हणाले उत्तर देताना पोप. माझ्या मित्रा, माझ्या तरुण मित्रा, तू कोणाला पटवून द्यायला जाऊ नकोस. तू कोणाला पटवून देण्याची काहीच गरज नाही. तू बोलायचं बंद कर. तू कोणाचे मन वळवायला जाऊ नकोस. स्वतः ख्रिस्ती म्हणून वागायला शिक, जगायला शिक, जगायला लाग. बोलायलाच थांबू नको, नुसतं बोलूनच थांबू नको तर जगायला लाग. तुझ्या आचरणाने, तुझ्यातील श्रद्धा मग तुझ्या त्या सवंगड्यांना ख्रिस्ताकडे आकर्षित करील. हे पोप महोदयांचे शब्द आहेत. त्याला बंधूनो श्रद्धा हे विकण्याचं प्रॉडक्ट नाही. दुकानामध्ये विकायला मांडलेलं असं हे श्रद्धा म्हणून प्रॉडक्ट नाही. म्हणून नवीन नवीन टेक्नॉलॉजी करून आम्ही ते लोकांपर्यंत पोचवू, मला वाटतं तेवढंच मला ठीक नाही दिसत आहे. करू शकतो आपण, परंतु मुख्य मुद्दा तो नाही. आजच्या जगामध्ये मूळ नसलेले ख्रिस्ती म्हणून आपण बनलेलो आहोत. वरवरून आपण ख्रिस्ती आहोत. श्रद्धा हस्तांतरित करायची असते. काळोखात जशी मेणबत्ती पेटवावी व अडखळलेले सर्व पुन्हा खात्रीच्या रस्त्याला लागावेत तशी श्रद्धा असायला लागते असते. श्रद्धा जगल्याने वाढते. श्रद्धा जगल्याने वाढते. कपाटात लॉक करून श्रद्धा वाढत नसते. बाप्तिस्म्यामध्ये घेतली, अधूनमधून पवित्र कम्युनियन घेतलं, एखादी मिसा ऐकली वरवरून, त्याच्याने श्रद्धा वाढत नसते. श्रद्धा दुसऱ्यांना वाटल्याने वाढत असते. कशी? तर मी जगतो माझ्या जगण्याने ते ख्रिस्ताकडे आकर्षित होतात. श्रद्धा मौल्यवान भांडार आहे. त्यावर स्वतः जगून इतरांना आपण वाढवायचे असते. श्रद्धा दिसली पाहिजे, ऐकू आली पाहिजे असं नाही, दिसली पाहिजे. म्हणजे ती पटायला लागेल इतरांना. दुसऱ्यांना शिकवण्याची आपणाला घाई झाली आहे. ओढून ताणून त्यांच्यावर श्रद्धा लादण्याचे प्रयत्न लज्जास्पद असतात. श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणाची दारे उघडा. आपण सगळे श्रद्धेने भरलेली अंतःकरणं आहोत असायला पाहिजेत. दारं उघडायची कशी? जीवन जगायला लागायचं. प्रभू शब्द माझ्या नसनसतामध्ये भिनला पाहिजे. माझे सर्व वागणूकच ही श्रद्धामय असली पाहिजे. प्रभू शब्दाने ओतप्रत भरलेली असली पाहिजे. म्हणून पारदर्शक नितळ श्रद्धा मोकळी करा. कृतीमधून दिसणारी श्रद्धा पुढे येऊ द्या. मग निरपेक्ष कुतूहलाने प्रभू ख्रिस्ताकडे
खूप व्यक्ती आकर्षक होतील यामध्ये शंका नाही. आमेन. आपण जगत असलेली आपली श्रद्धा आता सर्वजण एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एकच येशू एक ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या प्रकाशा खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलादाच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावा यास वैभवाने येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमीन. बंधू भगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण परमेश्वराकडे आता प्रार्थना करूया, आपल्या विनंत्या त्याच्या पायाशी ठेवूया. परमेश्वराचे वचन ऐकून ते समजून घेण्यासाठी व त्यानुसार फळ देण्यासाठी आपणास मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, मी त्याचा अपात्र सेवक, इतर सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, आम्हा सर्वांना परमेश्वराने प्रेरणा, कृपा आणि शक्ती द्यावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभा ही देवाच्या अढळ शब्दावर उभारलेली आहे. ख्रिस्त सभा देवशब्दापासून जन्मते आणि त्याच्यावरच त्या ख्रिस्त सभेचे पोषण होते. देवाचा शब्द नियमित ऐकून त्याप्रमाणे जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये कृती करून व मनन चिंतन आणि अभ्यास करून श्रद्धेमध्ये आपणा सखोल मूळ धरून वाढता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. देवाचा शब्द हा समेट आणि शांतीचा झरा आहे, ह्याची जाणीव आपणा प्रत्येकीला प्रत्येकाला व्हावी. आपल्या कुटुंबात, आपल्या गाव परिवारात, आपल्या धर्मप्रांतात, संपूर्ण वैश्विक ख्रिस्त सभेमध्ये हा प्रभू शब्दाचा झरा सतत व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्यावर आलेलं हे कोरोना व्हायरसचं संकट, ह्यापासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे, विशेष करून जे ह्या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य पुन्हा लाभावे आणि जे ह्या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या कुटुंबियांना स्वास्थ्य मिळावं. तसेच आपण सर्व आपली सेवा करणाऱ्या, संरक्षण यंत्रणेत काम करणाऱ्या, शासन करणाऱ्या, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी ह्या आजारावर,
योग्य आणि परिणामकारक औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या अगोदर निघून गेलेल्या सर्वांसाठी, विशेषतः आपण आपल्या अगोदर निघून गेलेल्यांची आठवण करू. नानभाटमधले सायमन डिसिल्वा, फ्रान्सिस मेनेझिस, गांगणगावमधले प्रकाश पराड, राजोडीमधले शावेर रॉड्रिग्स, मर्सेसमधले मर्सेलिन मर्षा गोन्साल्विस, सांडोरमधली मेरी आल्मेडा, कोळीवाड्यामधले अनु मनभाट, एडविन कर्तन, जॉन फोन्सेका, जॉन्सन खांडल्या आणि रमेदी पॅरिशमधले पॅट्रिक परेरा, जोसेफ चौधरी, रिटा फर्नांडिस, मार्गारेट गोन्साल्विस, ह्यांच्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांचे परमेश्वराची देणगी दिलेल्या श्रद्धेने सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. थोडा वेळ आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि आमचे सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वीकारे स्वामी हे फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत पोहून पडण्याआधी गेले झेलून प्रेमाने. स्वीकारे स्वामी हे फूल जीवनाचे, धुळीत पोहून पडण्याआधी हे जीवन प्रेमाने. तुझ्या समोर मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या आमच्या दानांचा स्वीकार कर. ह्या पवित्र कम्युनियनच्या कृपा सामर्थ्याने आमचे पावित्र्य आणि आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनाने आमची पापामधून मुक्तता होते. प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत नवजीवन मिळते. तुझ्याकडे हे प्रभू परमेश्वरा, त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व संत, सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. भरली पुनी
प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया अपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटिला, श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा पात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला
मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हाला शांती दे. मे द मिंगलिंग ऑफ द बॉडी अँड ब्लड ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट ब्रिंग इटर्नल लाईफ टू अस हू रिसीव इट. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता,
पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. आपली ख्रिस्ताची शुभवार्ता आपल्या आचरणात आणून सर्वांपुढे आपण साक्ष देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. मित्रांनो, आपण कित्येक महिने झाले देवळं बंद असलेली, ज्यावर आपलं जीवन उभारीत असते, जणू काही पोरके झालो आहोत असं आपणाला वाटते. पवित्र ख्रिस्त शरीर जीवनाची भाकर आपल्याला मिळत नाही. पण मी परत सांगतो, ह्याच्यात आपली चूक नाही. हे जे संकट आहे त्याला सामोरी जाण्यासाठी देवाची सुद्धा काही इच्छा असेल याच्यामध्ये, तर आपण पाप करत नाहीत, मिसाला जात नाहीत म्हणून आपण पाप करतो असं कुणीच समजून घ्यायचं नाही. ज्याच्या हाती प्रभू ख्रिस्ताने किल्ल्या दिल्या पृथ्वीच्या आणि स्वर्गाच्या, त्या पोप महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला ॲब्सोल्युशन, तुम्हाला क्षमा केलेली आहे याच्यातून. प्रत्येक रविवारी तरी माणसाने मिसाला आलं पाहिजे ही देऊळमातेची आज्ञा आहे, देऊळमातेची आज्ञा. पण पोप महोदयांना अधिकार आहे, जर कारण असेल तर देवाला स्मरून ते कारण वापरून हे करू शकतात. म्हणून तुम्ही मानायचं नाहीत की आम्हाला पाप होते आमचं, आम्हाला देऊळ मिळत नाही, आम्हाला ख्रिस्त शरीर मिळत नाही. नाही तसं करायचं. आपण पहिली संधी मिळताबरोबर आपण करणार ते, न तुम्ही करणार ते. म्हणून रोजची श्रद्धा जागृत ठेवा, रोजची श्रद्धा जागृत ठेवा. निमित्त नाही द्यायचं आम्ही की आम्हाला मिसा मिळत नाही म्हणून मग आम्ही कसं जगायचं. नाही तसं बोलायचं. पोप महोदयांनी आपल्याला पूर्ण क्षमा दिलेली आहे ह्याविषयी, त्यांना अधिकार आहे तो देण्याचा, कारण देऊळमातेची आज्ञा आहे. त्याचा अर्थ असा नाही की मग आता जीवनामध्ये मी कसाही वागेन, गेलो नाही गेलो, तसं नाही आहे ते. नाही, त्यांची आज्ञा नाही ती पोप महोदयांची, ती देवाची आज्ञा आपल्याला सांगतात. तर त्यासाठी आता तुम्हाला मदत होते. बरेचसे जणं तुम्ही सांगतात की अशी एखादी ऑनलाईन मिसा असली आम्ही ऐकू शकतो, आमच्या घरामध्ये मंडळी बसून मिसा नाही ऐकू शकत. पण तुम्हाला मदत होते, तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी जणू काही आध्यात्मिकरित्या, जशी ती पवित्र ख्रिस्त शरीरानंतर आपण प्रार्थना बोलतो, तुम्हाला मदत होते. आणि म्हणून मदत होते, मी एक काही धर्मगुरूंची, सगळेच काही येऊ शकत नाहीत, परंतु काही धर्मगुरूंना प्रतिनिधिक रूपया बोलावलं आणि त्यांना विचारलं, आढावा घेतला मी त्यांच्याकडून की ही जी ऑनलाईन मिसा होते रोजची आणि रविवारची, याचं काय करायचं, कशी करायची, कोणी करायची. कारण निरनिराळे आवाज मी ऐकतो, मला काय हौस नाही आली, परंतु माझी जबाबदारी आहे बिशप म्हणून की तुम्हाला जर मदत होत असेल, कोणाला मदत होत असेल ह्या ऑनलाईनमुळे, तर त्यांच्यासाठी ती उपलब्ध होत असते. फादरांनी मला एकमताने सांगितलं की नाही बिशप, रविवारची मिसाई तुम्हीच करायची. फादरांनी मला आग्रह केला, मी त्यांना सांगत होतो की मला माझी मिसा करायची असते, मी टेलिव्हिजनवर येण्यासाठी किंवा रुपेरी पडद्यावर येण्यासाठी ती मिसा करतो असं नाही, मला जबाबदारी म्हणून मी त्यांना सांगत होतो पॅरिशमध्ये करा, परंतु शक्य नाही सगळ्यांनाच, आणि त्याला काही कारणं असतील ती तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तुमच्यामध्ये वाटेल ते बोलू नका आणि वाटेल तो विचार संशयाचा करू नका, तसं काही नाही. तर रविवारची मिसा ही मला आग्रहाने एकमताने सर्व फादरांनी जे जमवले होते मी काही त्यांनी मला सांगितलं. आणि रोजची मिसा ही आपण कशी सर्वसाधारण ऑनलाईनवर तुम्हाला बघायला मिळेल,
तुम्हाला सहभागी व्हायला नाही परंतु बघायला मिळेल. तर ती फादर रिचर्ड माझे सेक्रेटरी रिचर्ड डाबरे हे तुम्हाला म्हणजे फादरांना सांगतील, फादरांकडून तुम्ही ती माहिती घ्या. शुभ सन्निधि उनी